अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील आनंदनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या कंपाऊंड वॉल लादीकरण शिवाजी नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील आनंदनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिराचे कंपाऊंड वॉल लादीकरण शिवाजीनगरमधील नाल्याची रेटिंग आणि स्लॅब त्याचबरोबर एकलव्य शाळेसमोरील रस्त्याचे काँक्रिटीकरण अशा विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते संपन्न झाला। याप्रसंगी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बावस्कर, माजी गटनेते डॉक्टर प्रशांत बोंडे, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावीस, माजी नगरसेवक आतिश झालटे यांच्यासह आदी मान्यवर तसेच रहिवासी उपस्थित होते। उर्वरित कामाची मंजुरी आमच्या आदरणीय नगराध्यक्ष सुखाताई महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे सर्व माननीय सिलगिरीजीभाऊ महाजन यांच्या प्रयत्नाने आपल्याला 1.5 कोटींचा निधी पुन्हा एकदा उपलब्ध झाला आणि आता उर्वरित हे नाल्याचं काम जे अपूर्ण आहे ते पूर्णत्वास नेण्याची तयारी आज आमचे विकासक जयजीभाऊ पाटील यांच्या वतीनं आज या नाल्याचं कामास सुरुवात करण्यात येत आहे। आमच्या लोकयुक्त लाडका नगराध्यक्ष सुखाताई महाजन यांच्या हस्ते आज या कामाचं भूमिपूजन आपण आज करणार आहोत। आज आपल्याला दोघंही जण इथं अवेलेबल होणार होते, पण काही कारणास्तव भाऊची मीटिंग असल्या कारणामुळे आज भाऊ थांबून गेले आणि आदरणीय आमचे नगराध्यक्ष सुखाताई महाजन यांच्या हस्ते आपण भूमिपूजन इथं आज पार पाडणार आहोत। आपण जाणताजाल जामनेर शहरामध्ये या 5 वर्षामध्ये किती कामं झाली। जामनेर शहरामधले सर्व रस्ते, सर्व नाल्यांचं कलवट्स टाकून पॅक स्लॅब टाकून त्या पॅकिंग करणे आणि त्याच पद्धतीने गटारी रस्ते ओपन स्पेस डेव्हलप करणे, मग सार्वजनिक मंगल कार्यालय जवळपास 28 सार्वजनिक मंगल कार्यालय आपण काकूंच्या अध्यक्षतेखाली निर्माण केली आणि ती सर्व समाजांना आपण वितरित केलेली आहे। आपल्याच वार्डमध्ये सोनार समाज, चर्मकार समाज, त्याच पद्धतीने दोन अजून मधुबन पल्लीतला एक मंगल कार्यालय, असे 3-4 मंगल कार्यालय आपल्याच वार्डमध्ये निर्माण झाली। त्याच पद्धतीने सर्व कॉलनीमधली ओपन स्पेस आपण डेव्हलप केलेली आहे। त्या कामाचा आराखडा आपण जेवढेही कामं आपण मांडतो कमीच पडत आहे, अजून नवीन नवीन कामाची मंजुरी मिळत आहे। आता उरलेले जेवढे ओपन स्पेस आहेत हेही आपण आता लवकरच पूर्णत्वास आणण्याची जबाबदारी काकूंनी आमच्यावर दिलेली आहे आणि त्यांची मंजुरी आपण घेतलेली आहे। सुपारी बागमधलं ओपन स्पेस असेल, राघोवाडीतला ओपन स्पेस असेल, त्याच पद्धतीने गणपतीनगर सेक्टर 3 मधला ओपन स्पेस आपण लवकरच याची निर्मिती करणार आहोत। आत्ता अजून भाऊंनी मला परवा एक आश्वासन दिलं की तुमच्या कॉलनीवासियांमध्ये रहिवासी जे सुशिक्षित महिला आहेत त्यांच्यासाठी एक स्वतंत्र जिम भाऊंनी आपल्याला मंजूर करण्याचा शब्द दिलेला आहे। लवकरच त्या महिला जिमची निर्मिती आपण गणपतीनगर सेक्टर 1 मध्ये करणार आहोत आणि त्या संबंधित प्रस्ताव माननीय शिवसाहेबांना आम्ही लवकरच दिलेला आहे, कालच दिलेला आहे। आता या नाल्याचं जे अपूर्ण राहिलेलं काम आता एक पूर्णत्वास येत आहे। याचा फायदा इथं काम कम्प्लीट झालेलं आहे। तिथल्या लोकांनी जर सांगितलं की तिथले सगळं डास, मांस, मच्छर हे सगळे एकदम बंद झाले आणि हा परिसर एकदम स्वच्छतेचा परिसर आपला निर्माण होईल आणि त्याच पद्धतीनं आपण डायरेक्ट शिवपल्लीपासून आनंदनगरपर्यंत या रस्त्याने या नाल्यावर वापरू शकू अशा पद्धतीनं हा नाला तयार होईल। म्हणजे एवढं पक्क बांधकाम ऑलरेडी झालेलं आहे आणि त्याच पद्धतीचं बांधकाम आता होईल आणि आपल्या सर्वांना मी लवकरच 6 महिन्यात आमची जय भूये काम कम्प्लीट करून आपण त्यांचं लोकार्पण सोहळा करू। त्यावेळेस मान्य भाऊ स्वतः उपस्थित राहतील, आदरणीय काकूच राहतीलच आणि आपण सर्वांच्या साक्षीने आपण तो सोहळाही लवकरच पार पाडू असं मी जय भूच्या वतीनं तुम्हाला शब्द देईल। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री सुरे मदत, श्री गणपतेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी महाराज की जय।
या सोहळ्या प्रसंगी आमच्या जामनेर नगरीच्या नगराध्यक्ष सर चांदाताई महाजन, आमचे माजी उपनगराध्यक्ष नानाभाऊ, आमचे शरद पाटील सर उपस्थित, जामनेर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंदू अण्णा, जे ज्येष्ठ नेते तुकाराम दादा, नाजीम भाई, आमच्या मम्मीजी मातोश्री सौ डॉक्टर लोखंडे, तसेच आमचे जगनदादा लोखंडे, आमचे सहकारी मित्र अतिश भाऊ जाळटे, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ता, सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, आज बघत आहोत आमचे सर्व सहकारी, सर्व साधक यांची बऱ्याच दिवसापासूनची मागणी होती की स्वामी समर्थ केंद्राला काहीतरी आगळं वेगळं स्वरूप द्यावं आणि इथं कंपाऊंड वॉल बांधून टेवर रॉक बसवून याचं सुशोभीकरण करून आतमध्ये सर्व साधकांसाठी काहीतरी शौचालय वगैरे पाहिजे. या संदर्भात आम्ही बऱ्याच दिवसांपासून आमच्या नगराध्यक्ष सर साधनाताई महाजन यांचा पाठपुरावा गेल्या काही दिवसांपासून चालू होता आणि त्याला आता या क्षणाला यश आलं आणि आज त्याचं भौतिक स्वरूप आज प्राप्त होत आहे. आमचे कॉन्ट्रॅक्टर हार्दिक पटेल यांच्याकडे आज हा कॉन्ट्रॅक्ट आम्ही देत आहोत आणि लवकरात लवकर या कामाचं आपण पूर्णत्वास येऊन हे लोकार्पण सोहळा लवकरात लवकर आम्ही करू याबद्दल मी तुम्हाला आज शब्द देतो. बऱ्याच दिवसांपासूनची मागणी होती आमचे दादासाहेब जगनदादा, तसेच आमच्या मम्मी श्री सौ लोखंडे मामी, त्यांची बऱ्याच दिवसांपासूनची मागणी होती. त्यांच्या याच्या यश येऊन आज हे काम पूर्णत्वास होत आहे. या संदर्भात आपल्यासाठी सौ साधनाताई महाजन यांच्या हस्ते आज हा शुभमुहूर्त आज पार पाडला जातो आहे. योगायोगाने आज भाऊही उपस्थित होते, परंतु काही कारणास्तव आज ते येऊ शकले नाही, पण आमच्या आदरणीय नगराध्यक्ष सौ साधनाताई महाजन यांच्या हस्ते आपण आज हा शुभ सोहळा पार पाडत आहोत आणि त्यांच्या हस्तेच भूमिपूजन करणार आहोत. थोडक्यात माहिती आमचे नाना भाऊ आपल्याला देतील आणि विनंती करतो या वार्डाच्या वतीने आमच्या ताई साहेब लोखंडे ताई, ताईंचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सोबत भोंडे दादा सुद्धा असतील वार्डाच्या वतीने. या या ठिकाणी आनंद वाटतोय. आपले लाडके नगरसेवक भोंडे दादा यांच्या कार्यकौशल्याचा हा एक भाग म्हणता येईल, कारण आपापल्या वार्डामध्ये काम करत असताना या आपल्या वार्डाचे जे नगरसेवक असतात ते कशा पद्धतीने निधी उपलब्ध करून आपल्या वार्डांच्या सुशोभीकरणाचं काम करत असतात त्यातील एक सुंदर असं उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी या ठिकाणी यादी वाचली आणि मी नगरसेवक असल्यामुळे मला थोडीशी त्यांच्याविषयी जलोशी तयार झाली की डॉक्टर साहेब तुम्ही या घटनेचा पुरेपूर वापर त्यांनी या ठिकाणी करून घेतला आणि एवढा वापर करून घेतला की आमच्या तालुकाध्यक्षांनाही विचार पडला की आता आम्हीच वंचित राहिलो का. म्हणजे एवढे कामं भोंडेदादांनी या ठिकाणी केले. म्हणजे खरोखर एखाद्या व्यक्तीच्या कामाला कौतुकाची थाप बसली पाहिजे आणि या ठिकाणी यादी वाचल्यानंतर यादी वाचता वाचता तुम्हालाही कंटाळा येईल इतकी कामं या ठिकाणी भोंडेदादांनी आपल्या वार्डामध्ये केली आहेत. आणि खरोखर दोघं नगरसेवक जयेश पाटील म्हणण्यापेक्षा आमच्या वहिनी साहेब जयेश पाटील तर फक्त आम्ही बोलत नाही, हा खरा पायगुण आमच्या वहिनी साहेबांचा. म्हणजे सांगायचं येतोय की एक प्रामाणिक काम काय असतं आणि त्या नगरसेवकाचं आपल्या मतदारसंघाशी काय देणं असतं त्याचं सुंदर उदाहरण या ठिकाणी. मला स्वतःचा गर्व होता, जितू पाटलाईले असे म्हणायचे, अतिश म्हणायचा, मी आम्ही खूप सुंदर काम करतो, परंतु ज्या वेळेला या कामाची यादी वाचली कुठल्याही प्रकारचा अहोभाव न करता
या ठिकाणी इतकी कामं केलेली आहेत की शहरात कोणत्याच वार्डात इतक्या रुपयांची कामं झाली नसती, एवढ्या रुपयांची कामं तुमच्या वार्डामध्ये या ठिकाणी बोटेदारांच्या माध्यमातून या ठिकाणी शाळा जोरात झाल्या पाहिजे, कारण तुमच्यावरती तुमच्या आशीर्वादाने बोटेदादांनी हे कामं या ठिकाणी करून घेतले आणि नुसते नगरपालिकेचीच कामं बोटेदादा या ठिकाणी करत नसतात तर रात्रंदिवस कुठलेही रुग्ण असेल, कुठलेही काम असो, पोलीस स्टेशनचं काम असो, कुठे खेड्यावरचं काम असो, कुठल्याही मतदारसंघा म्हटलं इलेक्शनचं काम असो, भाऊंचा आदेश असो, आमच्या अर्घ्याने फोन केला असो, रात्री बेरात्री सहज त्यानं फोन उचलणारा सगळ्यात उत्कृष्ट नगरसेवक जर कोणी आमच्यामध्ये असेल तर या ठिकाणी बोटेदादा आमच्यामध्ये आदर्श आहेत. आणि सोबत आमचे जयेश भाऊ आहेत, खरोखर या दोघांच्या माध्यमातून आपल्या वार्डामध्ये आणि वहिनी साहेबांचा खास आशीर्वाद. मी आताच बोललो वहिनी साहेबांना, वहिनी साहेब म्हटलं तुम्ही आमच्यावरती यावेळेस प्रेम कमी केलं आणि बोटेदादावरती प्रेम खूप केलं, म्हणजे तुमच्या वार्डावरती खूप प्रेम केलं, या हा मस्करीचा भाग झाला. कारण वहिनी साहेब या आई रूपाने पूर्ण शहरावरती लक्ष देऊ असतात आणि सतत लक्ष त्यांचं आमच्या सगळ्यांवरती असतं, परंतु हेवा वाटावा अशा पद्धतीचं काम या ठिकाणी बोटेदादांनी केलं. मी त्यांना पुढील कार्यकाळामध्ये शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना आवाहन करतो की त्यांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी कायम उभं राहावं अशी मी समर्थांच्या परिसरामध्ये त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या छत्रछायाखाली या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना मागणी करतो आणि वहिनी साहेबांना विनंती करतो की आपण वेळ नसल्यामुळे आपण डायरेक्टच या ठिकाणी आपल्या या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.